येतील जातील संकटेही सोडू नको तू साथ रा, एकजुटीन लढूया सारे घेऊन हाती हात रा। समाजासाठी काहीतरी द्यावे लागते या उदात्त हेतूने सामाजिक कर्तव्य व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अकोट येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर रणजित पाटील आणि मित्र मंडळ यांच्या वतीने तसेच सरस्वती शैक्षणिक संस्थेच्या सहकार्याने दिनांक 15 सप्टेंबर रोजी अकोट येथे संपन्न झालेल्या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 21 कंपन्यांनी सहभागी होऊन 3,754 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। यापैकी 1,522 पदांसाठी उमेदवार निश्चित केले। सुमारे 300 नियुक्ती पत्र अगदी तात्काळ जिच्छा तिथेच दिले गेले। उर्वरित नियुक्त्यांचे पत्र आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून लवकरच पोहोचविले जातील। इथे अकोटमध्ये सरांनी हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे। खरोखर आपल्या अकोट शहराला याची नितांत आवश्यक करते, कारण असा मेळावा आजपर्यंत कोणी घेतलेला नाही। आणि पाटील सरांनी हा मेळावा घेऊन जे तरुण मुलं आहेत, तरुण मुली आहेत का, ज्यांना रोजगाराची खरंच आवश्यकता आहे, त्या मुलांना रोजगार मिळावा यासाठी जे प्रयत्न करत आहेत, ते खरंच कौतुकास्पद आहे। आणि असाच पुढे सर्व ते प्रयत्न करत राहतील